11 वाजलेले आहे दुपारचे आणि या ठिकाणी दूध आत्ता तापवलं. सकाळचं होतं त्यामुळे दूध आत्ता तापवलेलं आहे. तर दूध तापवल्यावर चहा तर घेतलाच पाहिजे ना, ताज्या दुधाचा चहा हा घेतलाच पाहिजे. तर म्हणून मग मी आता हा ताज्या दुधाचा चहा घेणार आहे. तर 11 वाजता दुपारी 41 टेम्परेचर पण चहा पिणार, चहाची तल्लख म्हणजे ही अशीच. तर आता तुम्ही म्हणालात ना, तर हे आता द एंड, ह्याला आज आता सेंड ऑफ आहे, सेंड ऑफ करूया, लास्ट वापरूया आणि टाकून देऊया. तर काल मी खरं तर तुम्हाला सांगते की ही अशी माझी काळी झालेली चहाची भांडी आहेत ना, ती दुसरी आणायला गेले पण तिथं ती मिळालीच नाहीत. मला जशी हवी मला एवढ्याच आकाराची लागतात छोट्याच. चहा झालेला आहे. गरम 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 गरम. आणि मावशींना विचारलं तर मावशी म्हणल्या ही आता भांडी आपण टाकून देऊया, नवीनच आणूया, कुठं ती स्वच्छ करत बसायची. तर असो, तर हे स्टीलचं घाणं जे आहे, हे स्टीलचं घाणं माझ्या सासूबाई वापरायच्या चहासाठी, त्यांचं हे. आणि पण काय झालं, त्या तेव्हा गोळी चहा होता ना, तर आता डस्ट चहाच मी जास्त वापरते. मला फार आवडतो डस्ट चहा, गोळी चहा मला आवडत नाही. का आवडत नाही मला माहीत नाही, तर म्हणून मग मला हा चालत नाही, नाहीतर मग ह्याच्यातनं सगळी पावडर खाली जाते. डस्ट असेल ना, आपण डस्ट चहा वापरतो ना, डस्ट टी पावडर, मग ती जाते. मग मी ह्याचा काय उपयोग करते, तुम्ही म्हणता ना स्टीलचं गाळणं माझ्याकडे नाही आहे असं नाही आहे, माझ्याकडे गाळणं पण त्याचं तुम्हाला सांगते. तर ह्या गाळण्याचा मी उपयोग काय करते, तर कोथिंबीर धुवायला याचा उपयोग करते. कारण की बऱ्याच वेळेला कोथिंबीर धुतली की त्याचं बारीक बारीक जे असतं ते बेसिनमध्ये पडतं आणि मग ते वॉश बेसिनमध्ये अडकतं ना. तर मग आपण नाहीतरी काय एवढी एवढीच कोथिंबीर रोज वापरत असतो ना, तर मग ती स्वच्छ धुण्यासाठी म्हणून मग ती मी त्याच्यासाठी हे गाळणं वापरते. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणलात म्हणून मी लगेचच, मलाही लक्षात आलं की आपली ही चूक होती आहे, आपण ही गाळणी दर महिन्याला दोन दोन आणतो आहे असली प्लास्टिकची आणि शेवटी ही अशीच असंच अवतार होतो आहे त्याचा. तर त्याच्यापेक्षा तुम्ही मला म्हटलं आहे म्हणून मी आता ही गाळणी आणलेली आहेत. 15-15 रुपयाला ही गाळणी पडलेली आहे, ते बघा 15 रुपये लिहिलेले आहेत. तर ही गाणी 15-15 रुपयाला पडलेली आहेत. ही स्टीलची आहेत का तारेची आहेत का पत्र्याची आहेत मला काही माहीत नाही, पण ह्याच्यापेक्षा ही बेटर होय की नाही. तर मग ही आणलेली आहेत, छोटी गाळणी आहेत, मोठी नाही आहेत ही. म्हणजे हे बघा, हे गाळणं मोठं आहे आणि हे छोटं आहे. तर मला ते आवडलं की कपावर बसणारं हे गाळणं आहे. तर आता आपण त्याचं उद्घाटन करूया. आता हे जे दूध आहे कालचं उरलेलं, तर हे दूध माऊला करत हिंडत असते की सारखं, तर माऊसाठी. आणि हे उद्घाटन, उद्घाटनाला हजर तुम्ही सगळेजण आहात ना, चला फित कापूया अशी इथे या ठिकाणी. हे बघा, दूध उतू जाण्याच्या परिस्थितीत आहे, बंद केलेले बरे नाही तर लगेच ते उतू जाणार, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर हे बघा, आता ही सुद्धा भांडी काळी व्हायला लागलेली आहेत, बघितलं ना तुम्ही का. तर कधीतरी जळतं ना दूध त्याच्यामुळे, पण अजूनही वापरायच्या ह्याच्यात आहे कंडिशनमध्ये. तर आता आपण हे चहा गाळूया. मग तुम्ही म्हणणार चहा गाळताना काय दाखवता, उद्घाटन आहे ना हे आपलं, म्हणून दाखवायला लागले, नाहीतर काय रोज मी चहा गाळताना दाखवत नाही. तर नवीन गाळण्याचं उद्घाटन नाही झालेलं. मग तुम्ही म्हणणार दोन गाळणी का वापरली, तर मी आता एका हातात कॅमेरा आहे ना, मग मग मी तसं ते कसं करणार, म्हणून मग असं केलेलं आहे. हा चहा तुम्हाला माहिती आहे मी चहा कसा करते. तर हा चहा मी असा गाळून घेतला, डस्ट आहे हे बघा, हे डस्ट आहे. आणि याच्यात मी वरण दूध घालते, तुम्हाला मी मागंही सांगितले मी चहा कसा करते, तर ह्याच्यात मी वरण दूध घालते. हा असाच चहा माझी आई करायची, माझ्या सासूबाई करायच्या, आमच्या घरात असाच चहा पहिल्यापासून करतात. चहा करताना चहाच्या भांड्यात दूध घालणं हे आमच्या घरातली पद्धत नाही, म्हणून आम्ही करत नाही. आणि अर्थातच आता दोघंजणं आम्ही आता ही अर्धी अर्धी शुगर फ्रीची गोळी याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मग नंतर मग आहेच की आपलं असं. तर चला, आज मस्तपैकी चहा झालेला आहे, उन्हात चहा पित आहे आणि तुम्हाला वेगळं काहीतरी बोलण्यासाठी आज मी हा व्हिडिओ केलेला आहे.
चाय 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 चाय, थोडासा चहा प्या, केला आहे म्हणून पिऊन टाका. असा तसाच कसा देऊ आता, काय हे तुम्ही. बर थांबा थांबा थांबा, गरम आहे, याच्या खाली ठेवायला काहीतरी देते. थांबा, त्याच्यावर ठेवू नका. पसाऱ्या पसाऱ्याने जीव झाला राण. असू दे, काल मावशी नव्हत्या ना, मग पसारा होणं हे होतंच. पण आज मावशी आलेले आहेत आणि आज काम करून गेलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता ना की मावशींच्याबद्दल, की मावशी तिथे असतात आजूबाजूला आणि तुम्ही काय एकट्याच फोनमध्ये बोलत असता, त्यांना काय वाटत असेल वगैरे वगैरे. तर मावशी माझ्या सबस्क्रायबर आहेत, डोंट वरी, त्यामुळे मला काही तसा प्रॉब्लेम नाही. हा, आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी, माझं व्हिडिओचं काम चालू असतं आणि त्यासुद्धा गप्पा मारून मला विषय सुचवत असतात. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणता की काय हे वेड्यासारखं तुम्ही फोनमध्ये बोलता, संवाद साधत असता, काय वाटत असेल त्यांना, काय वाटत नाही. काही ना त्याच्यात यायला आवडतं व्हिडिओत आणि काही ना यायला आवडत नाही, आणि म्हणून मी त्या मावशींना घेत नाही. तर असू दे, तुम्ही जे काय म्हणाला होतात मला की मावशींच्याबद्दल तुम्ही बरेच कमेंट्समध्ये बरंच काय काय लिहिलेलं आहे, तर त्या कमेंट्स वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की सगळ्यांचाच मावशींच्याबद्दलचा अनुभव खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. आणि आपलं मावशींच्या विषय वाचून खूप अडत असतं, त्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे. हेही अंडरस्टँडिंग आता सगळ्यांच्याकडे आहे, पूर्वी हे अंडरस्टँडिंग नव्हतं. तर पूर्वी म्हणजे कसं की थोडंसं वेगळंच वागवायचे, पण आता हे असं कुणीही वेगळं वागवत नाही. उलट मी तर तुम्हाला म्हणते की खूप चांगलं नातं असतं हे, फक्त ते चांगलं नातं आपण कितपत आणि कसं ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. आता कालच मी एक, माझ्याकडे एक लेख आला होता, तो मी लेख वाचला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या ज्या मावशी असतात त्या खूप वर्षापासून कामाला असतात त्यांच्याकडे, आणि मग नंतर त्या मावशी म्हाताऱ्या होतात, कामाला यायच्या बंद होतात आणि त्यांची मुलं बाहेर असतात. तर ज्यांच्या घरी त्या कामाला असतात त्यांचा मुलगा त्याची त्यांची काळजी घेत असतो. हे असा एक लेख आला आणि मला तो लेख फार आवडला, आणि मला वाटलं की खरंच ही नाती जी आहेत ना ही अशीच डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे तो जो मुलगा असतो की आपल्या ह्या कामाला पूर्वी आपल्याकडे मावशी होत्या, यांनी आपल्याला खूप सारं खायला प्यायला करून घातलेलं आहे, आपलं बालपण ह्यांच्यामुळे चांगलं गेलेलं आहे, आपल्या आईच्याच जॉब ह्यांच्यामुळे झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलाला माहीत असतात. आणि मग त्याच्यानंतर त्या मावशींना आता काम होत नाही म्हणून त्या मावशींना, मावशींची काळजी घ्यायची. आणि तो कशी त्यांची काळजी घेत असतो, कारण की त्या मावशींची मुलं शिकून आता परदेशी गेलेली असतात त्याच्यामध्ये. आणि खरंच कितीतरी मावशींचे आमच्याही तसंच झालेलं आहे बरं का, की गेलेले आहेत परदेशी वगैरे. माझ्या एक मावशीसुद्धा परदेशी जाऊन आलेले आहेत, तर डिलिव्हरीला गेल्या होत्या मुलीच्या. तर असं हे आहेच आता सगळीकडे. तर हे जे त्यांनी त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये लिहिलं होतं ना, की ज्या घरी मावशी काम करत होत्या त्या घरचा मुलगा आता त्या मावशींची काळजी घेतो, की त्यांना फोनवरून विचारतो तुम्हाला काही हवंय का, काय हवंय का. आणि हल्लीच तर सगळं ऑनलाईन आहे ना, तर म्हणजे समजा अगदी जेवायला खायला नसलं तरी ते हल्ली बरेच ॲप आहेत, त्या ॲपवरनं लोक पाठवत असतात एकमेकांचं एकमेकायला. म्हणजे आता समजा मला इथं बसून दुसऱ्या गावाला काही पाठवायचं आहे कुणाला, तर इथं बसून आपण ऑर्डर करू शकतो. तर तसंच ते तो मुलगा त्यांची काळजी घेत असतो, त्यांचे बँकेचे व्यवहार हे ते सगळं बघत असतो, असं त्यांनी त्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. आणि मला तो खूप लेख आवडला आणि मला त्याबद्दल बोलावं असं वाटलं की खरंच ही नाती ही अशीच राहिली पाहिजे, कारण शेवटी काम हे काम आहे आणि कामाला खूप महत्त्व दिलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर आता काय मला तुम्हाला सांगायचं होतं, हां, आणि तुम्ही एक मला एक गोष्ट सांगितली की मॅडम ते चहाची भांडी बदला, तर खरंच मला काय कळलं नाही मी का चहाची भांडी बदलली. आहेत की माझ्याकडे छोटी छोटी, पण आता जाऊन नवीनच घेऊन येते, एक दोन तीन भांडी घेऊन येते. आणि ह्या दोन तीन भांड्यांचं काय करायचं, तर असू दे पक्ष्यांना पाणी घालून वगैरे ठेवीन बाहेर काहीतरी असंच. पण बरोबर आहे तुमचं म्हणणं, गाळणी आणि भांडी ह्या दोन गोष्टीबद्दल तुम्ही अगदी बरोबर बोललाय. कढया काय मी काय फारसं काही करत नाही, त्यामुळे कढयाबद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही. तवा जो आहे तो तवा आता घासून घासूनच रोज स्वच्छ करायचा, कारण की त्याचं ते टॅफलॉन कोटिंग आहे ना हे लगेच निघतंच,
आणि मला लोखंडाच्या तव्यामध्ये जमत नाही करायला, एकदा ते जमायला पाहिजे. आणि लोखंडाचा तवा लवकर तापत पण नाही ना गॅसवरती, तर रोजचे डोसे घालण्यासाठी तो जो तवा आहे तो मी नवीनच आणलेला आहे, पण त्याचा अवतार झालेला आहे. तर असू दे, मी चहाची भांडी आणि गाळणी तर नक्की आणीन, आणि तुम्ही मला असे चांगले चांगले सल्ले दिलेले असतात ते मी अगदी मी अंमलात आणत असते, माझ्याही काही वेळेला लक्षात येत नाही. आणि तुम्ही म्हणता काटकसरीनी काटकसरीनी, मी काय काटकसरीनी अजिबात तर राहत नाही बरं का, ते उगाच मी कसं जुनं सगळं वापरते हे दाखवते, म्हणजे काय मी काटकसर करते असं काही नाही आहे. मी पण भरपूर उधळी आहे, खर्चिक आहे, खाण्यापिण्यात भरपूर खर्च करत असते मी, काहीही प्रश्न नाही. अगदी घालणं वगैरे माझं सगळं आता बघित हे आहे, दाखवायचंच राहिलं की हे नवीन मंगळसूत्र बरं का, म्हणजे हे दिवाळीच्या वेळेलाच घेतलेलं आहे हे, आणि हे मिळून 100 रुपयाला 90 रुपयाला समथिंग घेतलेलं आहे मी. छान आहे ना हे, बघा की हे दाखवायचंच राहिलं होतं. बघा अशाच प्रकारची 2-3 प्रकारची मंगळसूत्र, म्हणजे 2 सर असलेली, मोठं छोटं असं सगळं घेतलेलं आहे. आणि ह्या नाद मला ना त्या भुवनेश्वरीमुळं जास्त लागला बरं का, कारण ती भुवनेश्वरी एवढे छान छान घालत असते ना दागिने, तर मस्त वाटतं ते घालायला. तर आता मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही जे मला सजेशन्स दिले त्याबद्दल थँक्स, आणि मी त्या इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत. आणि एक तुम्ही मला म्हणालात की मॅडम तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये, स्वयंपाक म्हणजे मी भडं केला चटणी केली की हळद आणि हिंग खूप वापरते, तर हो माझा मुबलक वापरते मी, पण ते अजिबात उग्र होत नाही, कारण की हिंगसुद्धा हा नुसताच वास घेतला की तो असा उग्र असतो, पण तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या रेसिपीमध्ये वापरता तेव्हा तो उग्र नसतो. मला कच्चासुद्धा हिंग असा चटणीत भडंगला घालायला आवडतो आणि मी तो घालत असते, उग्र होत नाही. दुसरी गोष्ट हळदसुद्धा, हळद तुम्ही जे तेलात जेव्हा घालता त्यावेळेला त्याचा रंग फारसा काही भाजी आमटीला चटणीला येत नाही, आणि त्यासाठी पिवळसर रंग तुम्हाला जर का हवा असेल तर वरदच थोडीशी हळद घालावी लागते, त्याच्याशिवाय तो छान रंग येत नाही हळदीचा पिवळा. पण त्याचे जे सगळे गुण आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे कर्कुमिन नावाचं जे द्रव्य असतं की मूलतत्व जे असतं हळदीमध्ये, ज्याच्यामुळे आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये जखमा बऱ्या करण्याच्या किंवा रक्तपातळ त्यातनं होतं कशाने, हळदीनं, तर किंवा इम्युनिटी वाढते, किंवा अँटी इन्फ्लमेटरी, अँटीबायोटिक, अँटीव्हायरल असं, किंवा अँटी कॅन्सरस असं सुद्धा जे कर्क्युमिन हे मूलतत्व हळदीमध्ये आहे, ते नुसतंच जर तुम्ही तोंड पोटात घेतलं तर त्याचा काही फरक पडत नाही, ते कारण की ते आपल्या शरीरामध्ये वापरता येत नाही, तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी सोबत फॅट असावं लागतं. म्हणून आपण हळद ही फोडणीत घालतो, तेलात घालतो, किंवा तुम्ही दुधात सुद्धा हळद घालून घेऊ शकता, म्हणजे टर्मेरिक लट्टे तर दूध हळद तुम्ही घेऊ शकता, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा फॅट आहे, आणि हळदीमधलं कर्क्युमिन जे आहे ना ते फॅट सोल्युबल आहे, तर त्यामुळे हळदीचे तुम्हाला औषधी गुणधर्म हवे असतील तर काही ना काहीतरी, म्हणजे नुसती कोरडी हळद तुम्ही खाल्ली तर त्याचा काही उपयोग होत नाही, तर ते अशा पद्धतीनेच खायला पण लागतं. आणि हळद कोरडी जी आहे मी वरनं घालते भडंगला वगैरे, किंवा तुम्ही बघता चटणीला वगैरे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल असतंच, तर त्यामुळे फॅट सोल्युबलच आहे ते. पण नुसती हळद तुम्ही वापरणं हे काही योग्य नाही, कारण की त्याच्यामुळे त्याचं कर्क्युमिन नावाच्या मूलतत्वाचे जे गुणधर्म आहे ते तुम्हाला मिळत नाही. तर हेही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आणि हळद आणि हिंग भरपूर वापरते, त्यामुळे तब्येतीलाही चांगलं, आणि शेवटी किती हळद आणि हिंग जाणार आहे पोटात जाऊन जाऊन तरी ना, आणि तेवढा जावा नाही, तर आपण अगदी एवढे एवढंसं घालत असतो, मग त्यांना काय ते औषधी गुणधर्म होणार आहेत त्याचे, किंवा काय औषधी उपाय आपल्याला होणार आहे, त्याचा उपयोग काय होणार आहे, तर ते भरपूर घालायचं. अगदी भडंग चिवडा याला हळद हिंग हा भरपूर वापरा, ह्याला चटणीमध्ये सुद्धा भरपूर वापरा. आता तुम्ही डाळीची चटणी करायला लागलाय, तर त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीची चटणी करताय ना आंबेडाळ, तर तोंडात पाणी सुटलं, तर ती आंबेडाळ जेव्हा तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये हळद ही वरनं थोडी घाला, तर त्या चटणीला मस्त रंग येतो. तर अच्छा, आपल्या ह्या अशाच बायकी गप्पा असतात. तुम्ही म्हणता फापट पसारा फार बोलता वगैरे वगैरे, तर या आपल्या बायकी गप्पा आहेत. आणि एक तुम्हाला जाता जाता सांगायचं होतं मला की आपण म्हणतो राजकारण नको, राजकारण नको, का नको, का नको, आपण बाकी सगळ्या गोष्टींच्यावरती बोलतो ना,
त्यावरही बोला ना, काय बिघडते, बोलल्याने काही फरक पडत नाही. बोलल्याने आपल्यालाच आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता येते. माहीत असावं, सगळ्या गोष्टी माहीत असाव्या. राजकारण हा आपला विषय नाही, हा पुरुषांचा विषय आहे असं म्हणण्याची काहीच गरज नाही. उलट खूप राजकारणावरचे सुद्धा चांगले चांगले व्हिडिओज येतात, ते ऐकायला इतके इन्फॉर्मेटिव्ह असतात, एन्जॉईंग असतात, एंटरटेनिंग असतात, तर बघायला पाहिजे. आणि तुम्हाला मी तर सांगते, न्यूज चॅनल ही तर सगळ्यात जास्त एंटरटेनिंग असतात, म्हणजे आपल्याला खूपच एन्जॉयमेंट असते त्याच्यामध्ये. पण ती बघायची सवय लावून घ्यायला पाहिजे, मज्जा येते. तर न्यूज चॅनलही बघायला लागा आणि राजकारणावरती सुद्धा बोलायला शिका किंवा बोला. राजकारण वाईट आहे, राजकारण वाईट आहे, शी 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 शी, आम्हाला काही आवडत नाही. ह्या ज्या तुमच्या कमेंट्स आहेत ना, त्या बघितल्यावर मला खरंच लक्षात आलं की इतकं आपण त्याला बाजूला करून कसं चालेल. आपल्याला याबद्दल गोष्टी माहीत पाहिजेत. आपल्या आपणच बोललो नाही तर आपल्या मुलांना बाळकडूच मिळणार नाही या सर्व गोष्टींचं. आणि फक्त नको नको म्हणून टाळून काय या गोष्टी चालणार आहेत का? नाही, मिळालंच पाहिजे बाळकडू ह्याचं सुद्धा आपल्या मुलांना. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटतंय सांगा बरं मला. उकाड्या उकाड्याने जीव झाला हैराण. कशाला आता एवढा भर दुपारी? तुम्हाला मी टाइम दाखवू का? ह्या वेळेला मी आत्ता गेले बाहेर आणि ते सुद्धा टू व्हीलरवर गेले, कारण आता सगळीकडे इतके मोर्चे फरचे किंवा लोक आहेत उभी सगळीकडे. तर मी आत्ता गेले होते. कशासाठी गेले तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणताय ना मॅडम ती काळी भांडी झाली, चहाची काळी भांडी आहेत, तर मी आत्ता जाऊन ही खरेदी करून आलेली आहे. दाखवते सगळं तुम्हाला. बरोबर, तर तुम्हाला दाखवते बघा. ही मी भांडी जाऊन घेऊन आले आणि ह्याच्यासाठी मला एवढं हिंडावं लागलं, 4-5 दुकानं हिंडावी लागली अशी ह्या छोट्या आकाराची, मला जशी हवी तशी भांडी मिळण्यासाठी मला इतकं हिंडावं लागलं. तर हे एक भांडं छान आहे, जड मिळालं मला, तर मस्त आहे. एकूण सगळे मिळून 500 रुपये खर्च केले मी. तुम्हाला हे सांगते, हा 3 सेट घेतला, कारण दिवसाला 3 भांडी लागतात चहाची. म्हणजे कसं, सकाळी उठल्या उठल्या एक कॉफीला घ्यायला लागतं, मग त्याच्यानंतर एक चहाला लागतं. म्हणजे ही बघा, ही अशी लागणार आहे भांडी मला. सकाळी उठल्या उठल्या हे एक लागेल चहाला, दोघांचा चहा, मग त्याच्यामध्ये नाही सॉरी दोघांची ही कॉफी उठल्या उठल्या, त्याच्यानंतर एखाद्या ह्या अशाच एखाद्या भांड्यामध्ये दोघांचा चहा होईल, अशाच बास होईल, दोघांचा चहा तेवढा बास होतो. पोचा यायला सुरुवात सुरुवात सुरुवात. चला, हा असा म्हणजे 2 चहाला ही भांडं बरोबर होईल. आणि पुन्हा नंतर एकदा आम्हाला चहा करावा लागतो, तो मावशी आल्यावरती त्या चहा किंवा कॉफी, मग त्यावेळेला हे 3 कप, तर तेव्हा मला हे लागणार आहे. तर सकाळी ही 2 भांडी झाली आणि मग दुपारच्या वेळेला पुन्हा दोघांना आम्हाला चहा किंवा कॉफी लागेल, तर त्यावेळेला हे 1 भांडं. अशी मला 3 भांडी लागतात. मग तुम्ही म्हणाल धुवून घेत नाही का? नाही, दुसऱ्या दिवशी आल्यावर मावशीच धुतात, मी काय धुवत बसत नाही भांडी, त्या मावशी आल्यावर धुतात. तर हे जरासं घेतलं म्हणजे दुधाला घेतलं, 1/2 लिटर दूध बास होईल ना एवढं, दुधासाठी घेतलं, मिळालं म्हणून घेऊन टाकलं. आणि ह्या छोट्याशा मला प्लेट्स फार आवडल्या तिथं गेल्यावरती मला बघायला, कारण की देवाच्या समोर नैवेद्य दाखवायला ह्या मला फार छान वाटल्या. मग तुम्ही म्हणाल चांदीच्यात दाखवा, सोन्याच्यात दाखवा, तांब्याच्यात दाखवा, स्टीलमध्ये दाखवू नये, तसं काही नाही, चकचकीत इतकं सुंदर आहे, मग दाखवायला काय हरकत आहे. तर मला हे देवासमोर नैवेद्य दाखवण्यासाठी या मला फार आवडल्या, तर म्हणून त्या घेतल्या, 15-15 रुपयाला मिळाल्या. आणि फोडणीचं भांडं, फोडणीसाठी म्हणून हे भांडं घेतलं आहे कॉपर. आणि ते म्हणत आहेत की हा जोड आहे, मला काय वाटत नाही हा जोड आहे म्हणून, हा रंगच आहे, जोड नाहीच आहे हा, म्हणत आहेत ते लोक फक्त जोड आहे म्हणून. एक वर्षभरात याचं रूप काय ते कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हे नेहमी गोष्टी लागतात, चमचे टाकले जातात, तर चमचे मी आता घेऊन आलेली आहे. कालही आणलेत मी 1/2 डझन आणि आजही 1 डझन आणलेले आहेत. हे 60 रुपयाला 1 डझन मिळालेले आहेत, चांगले आहेत, जाड आहेत, तर या वर्षाचं काम झालेलं आहे. तर अशा रीतीने तुम्ही मला म्हटल्यामुळे, तुम्हीच म्हणालात ना मला की मॅडम ती चहाची भांडी काळी झाली आहेत काळी झाली आहेत, तर आता गोऱ्या गोऱ्या भांड्यांमधनं, सुंदर सुंदर भांड्यामधनं चहा करून पिणार आहे. आधीचे ते काळ्या
काळ्या गाळण्या त्याही टाकून देणार आहे तुम्हाला. मी दाखवलं चांगली गाळणी आणलेली आहेत म्हणून. आणि काळी जी भांडी आहेत ना त्याच्यात टाकून देऊया. आणि आत्ता मी बघितलं त्यानं 60 रुपये किलो मोड सांगितली स्टीलची, तर जे चिरलेली भांडी आहेत ती तर फेकूनच देतो आम्ही, म्हणजे ह्यालाच की मोडीला भंगारला. पण न चिरलेली आणि काळी जी भांडी आहेत ती पण आता टाकूनच देणार, नकोच ते, नाही का? एवढे आणले 500 रुपये खर्च करून एवढं सगळा बाजार करून आलेली आहे, तर मग हेच वापरूया ना छान छान. कशाला ते काळडूस काहीतरी वापरायचं. तर ठीक आहे, असाही तुम्ही म्हणता तसं जरा घरासाठीसुद्धा खर्च केला पाहिजे. तर जसं रंग लावलेला आहे, घर सुंदर केलेलं आहे, तसं घरातल्या वस्तूही आता जरा रेनोवेट करते म्हणायला काही हरकत नाही. नवीन नवीन आणती आहे, छान वाटतं आहे मलासुद्धा. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी हरवण्यासाठीच आहेत, चमचे एस्पेशली, पण आणलेत. चल अच्छा बाय. तर आता उद्या कुठला विषय सुचवायचा आहे तुम्हीच ठरवा, तुम्ही सुचवा, त्या विषयावरती आपण गप्पा मारू, कारण ह्या आपल्या बायकी गप्पा मस्त मस्त.